ऐकलंस का रे ज्ञानेश्वरा, उद्दामपणा उर्मटपणा किती ठासून भरलाय बघ हिच्यात। पण तुम्ही मला मंचावरन उतर असं म्हणण्याचं कारण केव्हा देताय ह्याची मी वाट पाहते। कारण ऐकायचंय तुला? ऐक तर, कीर्तन करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ पुरुषांनाच आहे, स्त्रीला हा अधिकार नाही। असं का? का हा प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा तुला नाही? परंतु आळंदीचे ग्रामदोषी आणि वयाने थोर आहोत म्हणून सांगतोय। कीर्तन म्हणजे काय वाटलं तुम्हाला? भातुकलीचा खेळ? वेद पुराणांमधील चार दृष्टांत पाठ करून या भोळ्या ग्रामस्थांसमोर मांडता याला कीर्तन म्हणत नाही। मान्य, पण ते समजून उमजून त्यांच्या समोर मांडणं ह्याला तरी कीर्तन म्हणतात ना? मुळात ते समजून घ्यायची तुझी पात्रताच नाहीये। कारण हे अगाध ज्ञान सहस्त्र वर्षांपूर्वी अनेक महापुरुषांनी निर्माण केलंय, महापुरुषांनी, त्यामुळे त्याची चोरी तुम्हास मी नाही करू देणार। तद्वत वेद पुराणांमधील हे ज्ञान केवळ पुरुषांनी घ्यावं आणि पुरुषांनीच ते प्रकट करावं हा प्रघात आहे आणि तो राहील। ए पोर्टे, तू हसतेस? क्षमा असावी ग्रामजोशी, परंतु ह्याला अज्ञान म्हणावं, कर्मटपणा म्हणावा की असुरक्षितता? ग्रामजोशी, आपण विद्वान आहात, बहुतांश वेद पुराणामध्ये स्त्रीला वंदनीय आणि पूजनीय स्थान आहे हे आपण जाणता। हो, आणि तरीही ते कधीही जगासमोर येऊ दिलं जात नाही, सतत नाकारलं जातं। स्त्री आणि पुरुष यांना स्वतंत्र अस्तित्व आहे आणि हे स्वातंत्र्य जर आपण मान्य केलं तरच समाजाचा उद्धार होऊ शकेल। स्वातंत्र्य? अरे कोणत्या स्वातंत्र्याच्या गोष्टी करतोय ज्ञानेश्वरा? तुम्ही दिलेले अति स्वातंत्र्याचे परिणाम काय आहे ते पाहता आहात ना? त्यापेक्षा बहिणीला योग्य संस्कार दिले असते, वेळीच तिला बंधनात ठेवली असतीस तर? तुम्ही तुमच्या पोरणीला ठेवलंय तसं? मोत्या थांब। नाही दादा, आज कळू दे समजांना, यांनी यांच्या पोरींना कोंडून ठेवलंय। आज कळू दे समजांना की यांना पोरगा व्हावा म्हणून हे पूजापाठ करणार आहेत। आज कळू दे समजांना यांना यांच्या पोरींची लाज वाटते म्हणून।
काय झालं? कोठून येणं केलं? चूक झाली, काळजी वाटली म्हणून विचारलं. मी काय म्हणते, आपण तो यज्ञ करायलाच हवा का? आपल्या लेकींनाच आपण भगवंताचं वरदान. रामच्या कुळाला लागलेला शाप आहे तो. नाही, आता त्यांना या गृहित थारा नाही. दादा काय झालं? शांतक्का, तू सत्य कथन केलं होतंस. हिच्या पोरी कोणाशी तरी बोलत होत्या. काय? सळसूतपणाच आवण नका. तुमच्या त्या पोरीमुळे, त्या अवतसांमुळे आमचं सत्य मोत्याला कळलं आणि मोत्यामुळे अख्ख्या ग्रामाला कळलंय. ही व्याधी मुळासकट उपटून टाकायला हवी. अहो मी काय म्हणते, आज जाऊ नका. अहो ऐका माझ. अहो थांबा, दूर व्हा. आज जोडते मी तुमच्या, असं नका करू. असं नका करू. बाजूला व्हा. अहो आपल्या लेकींना घराबाहेर नका काढू. बाजूला व्हा. अहो लहान आहेत त्या, त्यांच्या वयाचा तरी विचार करा. कुठे जातील त्या? इंद्रायणी मध्ये जाऊन बुडून मरू नयेत. म्हणजे त्याही सुटल्या आणि आम्हीही सुटलो. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही तरी समजवा त्यांना. का? मी का समजवायचे? अखेर मी जे म्हणाले होते ना तेच सत्य झालंय. माझ्या दादाची झाकली मूठ उघडकीस आली, तेही तुझ्या त्या नाठाळ पोरींमुळे. माझ्या मुली? अहो तुम्ही त्यांचे जन्मदाते आहात, त्याचा तरी विचार करा. त्यांचे जन्मदाते आहोत याच नात्याचं शल्य आहे आम्हास. त्या शल्याचं जोपर्यंत निवारण करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. संपूर्ण आळंदी ग्रामात आमचे अब्रूचे थिंडवडे काढून इथे मौज करता आहात तुम्ही. निघा. निघा, निघा. असं नका करू. आम्ही काय करावं हे तुम्ही नाही सांगायचं आम्हास. तुमच्या घराण्याला लागलेला हा कलंक हा आजच पुसायला हवा. निघा. मी अशा बऱ्या बोलाने जाणार नाही तिथून. तुम्हाला
थांबलात का? मारा तू माझ्या गृही काय करतोयस? निघून जा इथून, नाहीतर तुम्ही माझ्यावरही वार कराल असंच ना? या मुलींसाठी एक काय, अगणित वार सोसायला तयार आहे मी. पित्याचं छत्र गमावण्याचं दुःख सर्वात मोठं असत असं वाटत होत मला, परंतु जो पिता आपल्या लेकींनाच जिवंतपणी अनाथ सारखं वाटत. ज्ञानेश्वरा, क्रोध हावरा ग्रामजोशी, आणि तुमच्या या निष्पाप लेकींकडे पहा. कुसुमाच्या पटलासारख्या त्यांच्या नाजूक मनावर खूप आघात झालेत. असं करू नका, मी हात जोडतो. विश्वास ठेवा, या मुलीस तुमची कीर्ती वाढवतील, तुमचं नाव मोठं करतील. कारण मुली म्हणजे परक्याचं धन नाही, तर जीवनाच्या वृक्षावर उमललेलं एक सुंदर फूल आहे, ज्याचा सुगंध अवघा आयुष्य भारावून टाकतो. जे देणं तुमच्याकडे नाही त्याची खंत न बाळगता, जे देणं तुमच्याकडे आहे त्याची जपणूक करा. ते कवडी मोल ठरवत कसलेसे पूजापाठ आणि यज्ञयाग करू नका. हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? आणि तू आहेस कोण? ताई, मी बरोबर केलं ना? म्हणजे मी काही ठरवून नाही बोललो, पण समजायला कळायला पाहिजे होत ना की ग्रामजोशी कसे आहेत म्हणून. माझा ज्ञानदादा म्हणतो की अन्याय करूही नका आणि झालेला अन्याय सहनही करू नका. मी बरोबर केलं ना मोत्या? तुला हा जो प्रश्न पडतोय ह्यातच त्या प्रश्नाचं उत्तर दडलंय. म्हणजे? म्हणजे माणूस जेव्हा पूर्णतः बरोबर असतो तेव्हा त्याला हे असे प्रश्न पडत नाहीत. ग्रामजोशी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञयाग करणार आहेत, ते योग्य की अयोग्य हे ठरवणारा तू कोण? मी केवळ विठुरायाचा भक्त आहे, ज्याने समानतेचा संदेश दिला. आणि त्या श्रीकृष्णाचा भक्त आहे, ज्याने प्रत्येक स्त्रीचा आदर केला. देवदेवतांची उदाहरणे मला देऊ नकोस, ती मला तुझ्याहून अधिक देता येतात. कारण माझा अभ्यास, माझं ज्ञान, त्यामुळे मिळणारा माझा अधिकार जगमान्य आहे.
हसायला काय झालं? एक कथा आठवली. सुंदर नक्षीकाम केलेलं एक पात्र होत. या पात्रामध्ये कितीही पाणी ओतलं तरी ते रितच राहत होत, कारण कोणालाही कळत नव्हतं की त्या पात्राला एक छिद्र आहे आणि त्यामुळे त्यातून बरंचसं पाणी निघून जात होत. ज्ञान म्हणजे ते पाणी आहे आणि मन म्हणजे ते पात्र. आपल्या पात्राला असलेलं भेदाभेदाचं छिद्र नाहीस व्हावं हीच प्रार्थना. बाळांनो, जोशी यांना तुमच्याकडून केवळ इतकंच हवंय. येतो. दादा, काय झालं ज्ञाना दादा? परिस्थिती आधीच अवघड होती, आता अधिक खडतर झालीय. ग्रामजोशींच्या लेकींची काळजी वाटते.